आज मुंबईमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सकाळी एक पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेनेचा स्वाभिमान शिवसेनेचा मराठी बाणा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा त्यांना असलेला वारसा याच्याबद्दल त्यांनी माध्यमांच्या समोर वक्तव्य केली त्यांचं भाष्य केलं ठीक आहे आम्ही ते ऐकलं त्याच्यावर आमची प्रतिक्रिया सुद्धा दिली परंतु अचानकपणे आता मी प्रवासात असताना सहज माहिती घेतली तर माननीय उद्धवजी सिल्वर ओकवर दाखल झाले अशी एक ब्रेकिंग न्यूज सगळ्या वाहिन्यांच्यावरती आणि माध्यमांच्यामध्ये पाहायला मिळालं आजपर्यंत मातोश्रीचा इतिहास महाराष्ट्रानं पाहिलाय आम्ही शिवसैनिकांनी पाहिला आहे कितीही मोठा नेता देशातला जरी असला तरी तो नेता हा मातोश्रीवरती वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना भेटायला यायची कसलीही राजकीय खलबत असू द्यात राजकीय चर्चा असू द्यात परंतु आज अत्यंत वेदना झाल्या आमच्यासारख्यांच्या मनाला ज्यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब माहीत आहेत ज्यांना आम्ही ज्यांना ज्यांनी त्यांना जवळनं पाहिलेलं आहे आज पूर्ण स्वाभिमान त्यांचा मराठी बाणा त्यांचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा वारसा हा सगळा गुंडाळून घेऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सुपुत्र असणारे उद्धवजी हे लोटांगण घालत शिल्वरोकवर दाखल झाले हे बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या बाळासाहेब ठाकरे साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या सर्व शिवसैनिकांच्या मनाला वेदना झाल्या यातना झाल्या की हे कशासाठी ज्या बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एक दरारा देशभर जागतिक स्तरावर सुद्धा निर्माण केला होता त्यांचे सुपुत्र जे नेहमी सांगतात मी बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मुलगा आहे माझे वडील आहेत साहेब हे ते जेवढ्या अभिमानानं सांगतात तो त्यांचा अभिमान मराठी बाणा हे सगळं गुंडाळून घेऊन आज ते काका मला वाचवा असं म्हणायला तर गेले नाहीत मातोश्रीवर असं म्हणायला तर गेले नाहीत सिल्वर ओकवर असा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे एका बाजूला महाविकास आघाडीच्या तीन दशेला तीन चार दिशेला चार जणांची तोंड आहे आज स्वातंत्र्यवीर स्वर्गीय सावरकरांच्याबद्दल जे वक्तव्य झालं त्याच्या बाबतीत सुद्धा स्पष्ट भूमिका ही उद्धवजी ठाकरे साहेबांनी कधी घेतली नाही एका बाजूला त्यांचे प्रवक्ते म्हणा किंवा त्यांच्याबरोबर सतत असणारे त्यांची भूमिका माध्यमांसमोर मानणारे खासदार श्री राऊत हे जे पी सीची अगदी म्हणजे पूर्ण प्रभावीपणे मागणी करतात जी पी सीच झाली पाहिजे हिंडरबर्गच्या असणाऱ्या त्या चौकशीच्या संदर्भामध्ये याच्या बाबतीतली भूमिका ही स्वतः खासदार श्री राऊत हे प्रकर्षानं मांडतात द्वेषात्वेष म्हणजे जोराजोरानं मांडतात आणि त्याच मुद्द्यावर माननीय पवारसाहेब सांगतात की जे पी सीची आवश्यकता नाही न्यायालयान यंत्रणेच्या मार्फत त्याची चौकशी व्हावी म्हणजे ही महाविकास आघाडीमध्ये दरी पडण्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे दुसऱ्या बाजूला जे नवीन संसद भवन सुरू आहे दिल्लीमध्ये बांधकाम श्री खासदार राऊत ठाकरेंच्या वतीनं सांगतात की मोदी साहेबांची डिग्री तिथं लावा म्हणजे सगळ्या जगाला बघायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला पवारसाहेबही म्हणतात आणि मान्य अजितदादाही म्हणतात की कोणाच्या डिग्रीकडे बघून कुणी कुणाला मतं देत नाही त्या डिग्रीचा विषय अशा पद्धतीनं काढण्याची आवश्यकता नाही हे एका बाजूला पवारसाहेबही म्हणतात आणि एका बाजूला दादाही म्हणतात म्हणजे बघा की ही महाविकास आघाडी कुणी केली तर अनेक वेळा उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितले की पवार साहेबांनी केली आता आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आणि पवार पवारसाहेबांच्याकडनं असं वक्तव्य आलं की उद्धवजी ठाकरे राजीनामा देणार आहेत हे आम्हाला माहीत नव्हतं मग मा आता एका बाजूला त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत हे आम्हाला माहीत नव्हतं म्हणजे एका बाजूला मग आता कशा कशा कारणांसाठी आज अचानक उद्धवजी ठाकरे साहेबांची शिल्वरोखची वारी आहे हे निश्चितपणानं आता सगळ्यांना उलगडलेलं आहे की ज्या महाविकास आघाडीत त्यावेळची शिवसेना जी आम्ही सगळी एकत्र होतो त्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आधार घेतला सत्तेमध्ये आले अडीच वर्ष सगळं सरकार चालवलं उद्धवजी ठाकरे साहेबांचा त्यावेळचा रिमोट कंट्रोल हा शिल्वरोकवरच होता एका बाजूला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राचा रिमोट कंट्रोल युतीचं सरकार असताना स्वतःकडे ठेवलं आणि ते उघडपणानं म्हणायचे की हो युती सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्याकडे आहे त्यांचा तो दरारा होता त्यांचा तो अधिकार होता त्यांच्यावरती सगळ्यांची श्रद्धा होती एका बाजूला ठाकरे घराण्याचा हा वारसा आहे की स्वतःच्या हातात रिमोट कंट्रोल ठेवायचा आणि उद्धवजींनी सत्तेसाठी पदासाठी स्वतःचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात दिला ही विसंगती ही महाराष्ट्रानं बघितलेली आहे आणि आज जी अवस्था ही ठाकरे गटाची झालेली आहे ठाकरेंच्या ठाकरे उद्धवजींच्या बरोबर असणाऱ्या शिवसैनिकांची झालेली आहे त्याला केवळ आणि केवळ कारणीभूत राष्ट्रवादी काँग्रेसची संगत आणि संजय राऊतांची साथ याच्यामुळे ही वेळ आज उद्धवजींच्यावर आलेली आहे मातोश्री सोडून त्यांना सिल्वरोगच्या दारात जावं लागलं आणि आज त्यांना सिल्वरोगचा आधार घ्यावा लागला याचा एवढं दुर्दैव कुठलं नाही जे आम्ही माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षापूर्वी माननीय उद्धवजींना सांगत होतो की आपण युती करून निवडणुका लढलेल्या आहेत आपण माननीय मोदी साहेबांचा आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो लावून मतं मागितलेली आहेत त्या मतांवर आपण निवडून आलेलो आहे आपण ही युतीच ठेवली पाहिजे परंतु त्यावेळी संजय राव खासदार श्री संजय राऊतांनी उद्धवजी ठाकरे साहेबांचे कान भरले त्यांच्या डोक्यात नको ते घातलं आणि त्यावेळची महाविकास आघाडी करायला लावली त्यामुळं ही अवस्था आज त्यांची झालेली आहे आता काका मला वाचवा असं म्हणत ओकवर जाण्याची वेळ उद्धवजींच्यावर आली हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आमच्यासारखे असणारे शिवसैनिकांना याची खंत वाटती याचं दुःख वाटतं अशी वेळ वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या वारसांवर यावी की जे म्हणतात मी बाळासाहेबांचा सुपुत्र आहे बाळासाहेब ठाकरेसाहेब माझे वडील आहेत पण त्यांचे स्वाभिमानाचे गुण त्यांचे स्पष्टवक्तेपणाचे गुण त्यांचा करारी बाणा हा उद्धवजींच्यामध्ये कुठंही पाहायला मिळत नाही त्यामुळं अशा पद्धतीनं जी कृती आज सिल्वर सिल्वरोकवरती जाऊन काका मला वाचवा असं म्हणत बसण्याची आली त्या बाबतीत निश्चितपणानं वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या असणाऱ्या आम्हा सगळ्या शिवसैनिकांना मनापासून खेद वाटतोय दुःख वाटतंय आणि महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना सुद्धा हे पटलेलं नाही आता चर्चेमध्ये काय झालं हे मला वाटतं उद्धवजींच्या वतीनं राऊतच या ठिकाणी बोलणार असतील असा अंदाज आहे कारण ज्यांनी ही वेळ शिवसेनेवर आणली माननीय उद्धवजींच्यावर आणली आता आणखीन काही शिल्लक राहिले त्यांना करायसारखं असं काही वाटत नाही त्यामुळे बैठकीत कोण होतं कोण नव्हतं त्या बैठकीत काय चर्चा झाली हे आता निश्चितपणानं समोर येईल परंतु आज ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे साहेबांनी अनेक शिवसैनिकांनी ज्यांनी रक्ताचं पाणी करून हाडाची काढं करून शिवसेना रुजवली वाढवली आणि त्याच शिवसेनेची अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि विशेषतः संजय राऊतांच्या सांगण्यावरनं जी पावलं उद्धवजी ठाकरे साहेबांनी उचलली त्याच्यामुळे ही अवस्था या ठिकाणी आलेली आहे चंद्रकांत पाटलांनी आम्ही सकाळीच त्याच्यावर भाष्य केलेलं आहे की बाबरी मशिदीचं बाबरीचा ढाचा हा पाडण्याच्या संदर्भामध्ये सर्व हिंदुत्ववादी विचारांची लोकं एकत्र आली होती त्याच्यामध्ये कारसेवक होते तसेच त्याच्यामध्ये शिवसैनिक सुद्धा होते आणि ज्यावेळी बाबरीचा ढाचा पाडला त्यावेळी उघड सगळ्या माध्यमांनी सांगितलं की तिथं वर असणारी गुमटावर असणारी लोकं हे मराठी बोलत होते आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं त्यावेळचं स्टेटमेंट आहे की ते माझे शिवसैनिक असतील तर त्याचा मला अभिमान आहे त्याचा मला गौरव आहे की हे माझ्या शिवसैनिके शिवसैनिकांनी केलेलं आहे त्याच वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या भूमिकेबरोबर आजही आम्ही ठाम आहोत ते शिवसैनिक होते आणि शिवसैनिकांनी बाबरीचा ढाचा पाडण्यामध्ये मोठा वाटा या ठिकाणी उचललेला आहे माननीय चंद्रकांत दादा यांचा रोख हा उद्धवजी ठाक माजी मुख्यमंत्री आणि आता जे बोलतायत त्यांच्यावरती होता की ते कुठं होते अशा पद्धतीचं चंद्रकांत दादांना कदाचित म्हणायचं असेल ते जरी म्हणत असले तरी वंदनीय आम्ही समर्थनाचा विषय नाही आम्ही आजही ठाम आहोत की तिथं शिवसैनिक होते आणि ज्या लोक घेतलं कुणाचं ते, ते, ते काय म्हटले की तिथं प्रत्यक्ष साहेब नव्हते तिथं प्रत्यक्ष साहेब नव्हते हे सगळ्यांना माहिती आहे ना वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं कवचकुंडला आम्ही लाखो करोड शिवसैनिक आहे साहेब एक आदेश आम्हाला द्यायचे आणि जिथं तुटून पडा म्हणायची जिथं चालून जा म्हणायची तिथं आम्ही चालून जायचो साहेबांना तिथं जाण्याची आवश्यकता नव्हती लाखो शिवसैनिक हजारो शिवसैनिक साहेबांच्या रूपानं तिथं होते साहेबांचा विचार घेऊन हिंदुत्वाचा विचार घेऊनच ते शिवसैनिक गेलेले होते त्यामुळं दादांचा रोख हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या वरती नाही असं माझं मत आहे त्यांचा रोख आता जे लोक बोलतायत साहेबांच्या नावाचा वापर करून त्या माजी मुख्यमंत्र्यांवरती आहे दादांच्या कडची दादांच्याकडची माहिती अपुरी आहे आम्ही शिवसैनिक हे आम्हाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्यावेळी जे सांगितलेलं आहे तेच आम्हाला शिरसावंदी आहे साहेबांनी ज्यावेळी सांगितलं की माझे शिवसैनिक असतील तर मला अभिमान आहे तीच गोष्ट आम्ही मान्य करतो तीच गोष्ट आम्ही ग्राह्य धरतो मराठी बोलणारे मराठी भाषिक असणारे शिवसैनिक हे त्या ठिकाणी होते आम्ही त्यांच्या विधानाशी बिलकुल सहमत नाही सर शिरा ना या बाबतीत माननीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांशी मी बोलेन जर अशा पद्धतीनं कुठं दिलेल्या क्वालिटीपेक्षा की दिलेले जे काय ते ठरवून दिलं असतील कुठल्या दर्जाचा आपल्याला धान्य तिथं पोचवायचे ते निकृष्ट आलं असेल तर अशा पद्धतीनं चौकशीत आढळलं तर त्याच्यावर कारवाई करण्याबाबतीत माननीय अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांशी मी स्वतः बोले शहरामध्ये अनेक ठिकाणी नाही तो विषय नंतर घेऊ हा जो ना, बर्निंग इश्यू सध्या चालू आहे तुम्ही त्याच्यावरती काय विचारायचं असं तर विचारा पहिलं तो संपवा मग बाकीचे सगळे विषय घेतो मी अयोध्याचा दौरा झाला सगळे तुम्ही सगळे गेले होते अगदी विमानाने त्याचा खर्च कोणी आम्हाला तो आमचा पक्ष आहे आम्ही पक्षाच्या माध्यमातून गेलेलो होतो आणि धार्मिक स्थळावरती जाण्यासाठी निश्चितपणानं एवढा खर्च करण्यासारखी आमदारांची यांची सगळ्यांची तेवढी आर्थिक परिस्थिती आहे हे सगळा खर्च आमदारांनी मिळून केला हो शासनाचा शासना एक रुपया नाही त्याच्यात मग काही गुंड होते तुमच्या विमानांमध्ये जे पाठीमाग माननीय आदित्यजींच्या बरोबर गेले होते त्यातले लोक आदित्यजींनाच नेतृत्व सोडून आमच्या बरोबर आलेले आहेत आमच्याकडे आल्यानंतर ते गुंड म्हणतात त्यांच्याबरोबर असताना ते कोण होते पाठीमागचा सुद्धा कुठेतरी संदर्भ तपासून पाहायला पाहिजे स्वतःबरोबर असताना ते चांगले आणि त्यांना सोडून बाजूला गेले की वाईट म्हणजे निश्चितपणानं त्यांना अशी सवय आहे या दोघांनाही उद्धवजी साहेबांना आदित्यजी साहेबांना लोकांचा वापर करायचा जोपर्यंत त्यांचा उपयोग आहे तोपर्यंत वापर करायचा त्यांचा उपयोग संपला की त्यांना बाजूला फेकून द्यायचं अशा पद्धतीचं काम त्यांचं आहे त्याच्यामुळं चाळीस आमदार आणि अठरा खासदार हे त्यांच्या अशा कृतीला कंटाळूनच धरसोड वृत्तीला कंटाळूनच त्यांच्यापासून बाजूला गेलेलं महाराष्ट्रानं देशाला पाहिलं राऊत म्हणले सगळे खासदार आमदार नव्हतेच काही नाराज होते त्याच्यावर सर्व आमदारांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे अनेक आमदारांनी माध्यमांच्या पुढे येऊन सांगितलं कुणाच्या भागामध्ये धार्मिक कार्यक्रम होते कुणाच्या भागामध्ये व्यक्तिगत कुणाची अडचण होतील बऱ्याचशा आमदार महोदयांच्या खासदार महोदयांच्या मतदारसंघात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यामुळं ठराविक आमदार किंवा खासदार नव्हते पण त्या सर्व आमदार महोदयांनी खासदार महोदयांनी आपली पूर्वपरवानगी आमचे मुख्य नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांची परवानगी घेतलेली होती कितीही देव पाण्यात बुडवून राऊत बसले असले तरी आमच्यामध्ये कसलीही नाराजी कधीही निर्माण होणार नाही एका विचारानं आम्ही एकत्र आलेलो आहेत आणि तो विचार वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा हिंदुत्वाचा विचार आहे जो अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे साहेबांनी सत्तेसाठी पदासाठी गुंडळून बाजूला ठेवला होता त्या विचारावर आम्ही एकत्र आलेलो आमच्यामध्ये कसलीही नाराजी कधीही निर्माण होणार नाही भाजप आधी शिवसेनेचा होता क्लिअर कट शिंदे फक्त शिवसेनेचं होतं त्यानंतर अचानक भाजपचे डी सी फडणवीस असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील कसे काय सामील झाले का आधी प्लॅन होतो नेमकं अयोध्या त्याला झेंडे आपण नव्हता का तिथं अयोध्येमध्ये मध्ये नव्हता आम्ही 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 होतो ना आम्ही एक मिनिट ह्यांचं पहिलं एकच मिनिट यांचं पहिलं मी उत्तर देतो लखनौच्या विमानतळावर उतरल्यापासून ते अयोध्येला जाईपर्यंतच्या प्रवासामध्ये आम्ही सर्वजण एकत्र होतो तिथलं चित्र जर आपण पाहिलं असेल तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी धनुष्यबाण असणारे भगवे झेंडे बॅनर पोस्टर्स पाहायला मिळतील भाजपचे काही पदाधिकारी तिथले स्थानिक होते त्यांच्या त्यांच्या गाड्यांवर त्यांच्या त्यांच्या पक्षाचे झेंडे होते हे बरोबर आहे परंतु तिथं स्वागतासाठी असणाऱ्या रस्त्यांवरती रस्त्याच्या दुतर्पा वाहनांवरती शिवसेनेचे भगवे झेंडे होते याचा साक्षीदार मी स्वतः मी तिथं होतो बिलकुल नाही हा दौरा हा आम्ही श्रद्धेनं ज्यावेळी पाठीमागे एकदा आम्ही अयोध्येला निघालो होतो विमानतळावरनं आम्हाला माघारी बोलवलं गेलं आमचे बोर्डिंग पास तयार होते आम्ही विमानात बसणार होतो सर्व आमदारांना त्यावेळी वरण आदेश आले की अयोध्येला जायचं नाही तुम्ही परत फिरा त्यावेळी आम्ही माघारी फिरलो पक्षाचा आदेश म्हणून तो आमचा राहिलेला दौरा आम्ही माननीय शिंदेसाहेबांना सांगितलं होतं की आपल्याला अयोध्येला जायचं आहे मग शिंदे साहेब म्हटले आपण सगळेजण एकत्र जाऊ हा दौरा पूर्वनियोजित आमचा होता आणि आम्ही हिंदुत्ववादी विचारांची एकत्र आहोत शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती घट्ट आहे जी पस्तीस वर्षापूर्वी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केली जी अडीच वर्ष खंडित झाली होती ती आम्ही पुनरुज्जीवित केलेली आहे ती पुढे घेऊन आम्ही जातोय त्यामुळे आम्ही एकत्र जाऊ सेना भाजप एकत्र आम्ही हा दौरा केलेला आहे आम्ही हिंदुत्वाच्या विचारावरती प्रभू राम रामचंद्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी एकत्रपणानं तिथे गेलो होतो महाराष्ट्रातले सगळे हिंदू आहेत ना मग महाराष्ट्रातल्या सगळ्या देवदेवतांना देखील आम्ही परवा ज्योतिबाची मोठी यात्रा झाली आपण पाहिलं असेल पश्चिम महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं कुलदैवत वाडी रत्नागिरीचं जोतिबाचं देवालय आहे आज कोरोना नंतर पहिल्यांदा एवढी मोठी यात्रा झाली आम्ही सर्वजण तिथं होतो त्याही देवाला आम्ही गेलो होतो जाऊन आलो आम्ही एकदा जाऊन आलेलो आहे मग कामाख्याने जर आम्हाला परत आमंत्रण किंवा आम्हाला जर तिकडं यायची बुद्धी दिली जरूर तर जरूर आम्ही सगळे एकत्र जाऊ आम्ही एकत्र आहोत एकत्र राहणार भाजप शिवसेना महाराष्ट्रातली युती शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली अशीच भक्कमपणानं अधिक भक्कम होत जाईल कुणी कितीही देव पाण्यात बुडवून बसले तरी याच्यामध्ये दरार पडणार नाही याच्यामध्ये फूट पडणार नाही मग नाही झाली अजिबात काय कोण म्हणत असं आम्ही काय काय माननीय चंद्रकांत दादा हे जरी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असले तरी आम्ही सगळ्यांनी जागा वाटपाच्या बाबतीत किती जागा ठरवायच्या कुणाला किती घ्यायच्या याचे सर्वस्वी अधिकार महाराष्ट्रातले माननीय शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना दिलेले ते जोग ते जण मिळून जो निर्णय घेतील आम्हाला सगळ्यांना तो मान्य असेल बाण हे चिन्ह माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं घटनेनं केंद्रीय निवडणूक आयोगाला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकार कक्षेत सगळ्या नियमांचा विचार करून आम्हाला दिलेला आहे त्याच्यावरती माननीय सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जाण्याचा काही मंडळींनी प्रयत्न केला परंतु त्याला सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती द्यायला नकार दिलेला आहे त्याला स्थगिती मिळालेली नाही कायद्यानं घटनेनं दिलेल्या अधिकाराप्रमाणे धनुष्यबाण आम्हाला मिळालेला आहे आणि तो आमच्याकडेच राहील लोकसभेची निवडणूक सुद्धा महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष hmm. युती करूनच लढेल जर तरच्या प्रश्नाला उत्तर <सम्णेख> देण्याला अर्थ नाही मुद्दा घेतला मग तेच मागाशी मी साहेब आपण ऐकलं नाही एका बाजूला संजय राऊत काय म्हणतात मोदी साहेबांची डिग्री इथं इथं लावा एका बाजूला संजय राऊत काय म्हणतात जीपीसी नेमा एका बाजूला संजय राऊत आणखीन काय म्हणतात आणि त्याच्या कॉन्ट्रटरी स्टेटमेंट हे आता राष्ट्रवादीच्या पवारसाहेबांचंही आले की जीपीसीची गरज नाही डिग्रीचा विषय काढायची गरज नाही याचा अर्थ महाविकास आघाडीची बिघाडी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पुढं आपण पाहाल अधिक बिघाडी झालेली आपल्याला दिसेल महाविकास आघाडी ही सत्तेसाठी उद्धव ठाकरे साहेबांचा वापर करून सत्तेत यायसाठी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केली त्यांचा आता या ठिकाणी सत्तेत अडीच वर्ष भोगल्या मिळाल्यानंतर त्यांनी स्थिरस्तावर आता झालेले आहेत त्यांना आता मला नाही वाटत उद्धवजींची आवश्यकता आहे त्यामुळे अशा पद्धतीची स्टेटमेंट करत अशा पद्धतीचं बोलत हळूहळू उद्धवजींना सुद्धा साईट्रॅक करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडनं सुरू झालाय असंच या वक्तव्यावरनं दिसतंय अनेक लोक संपर्कात आहेत मी मागं सुद्धा सांगितलं होतं जशा 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 एक 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 मिनट ऐका अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत योग्य वेळेची ते लोक वाट बघतायत जशी जशी योग्य वेळ जवळ येईल तसं तसं तुम्हाला दिसेल कोण कोण कोणाबरोबर येते ओके okay? okay. काय प्रश्न आहेत अजून दुसरे लोकल हा, लोकल लोकल येस राज्यातील अनेक ठिकाणी परिस्थिती होते पण पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत ना गेल्या वर्षभरापासून झालेल्या हा दंगल झाली हा विषय पद रिक्त आहेत हा विषय माननीय गृहमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या अखत्यारीतला आहे हा विभाग माझ्याकडे जरी नसला तरी मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी आहे आपण ज्या भावना व्यक्त केल्यात की काही पदं रिक्त आहेत या बाबतीत निश्चितपणानं माननीय फडणवीस साहेबांच्या बरोबर मी चर्चा करेन आणि आत्ता एप्रिल मेमध्ये जनरल ट्रान्सफर्स होतच असतात जी टीच्या ज्या बदल्या होतील त्याच्यामध्ये जरूर मनुष्यबळाचा विचार करून रिक्त पद भरण्याचा सुद्धा विचार करण्याबाबतीत माननीय डीसीएम साहेबांना विनंती करतो लवकरच होईल सीएम साहेबांनी सांगितले ते सांगतोय तुम्हाला मी कारण मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय मंत्र्यांच्या अखत्यारीतला नाही पण सीएम डीसीएम साहेबांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे लवकरच विस्तार होईल त्यामुळे ते म्हणले ते रिपीट करतो मी ते त्यांचं व्यक्तिगत ते त्यांचं व्यक्तिगत मत असेल पण शेवटी मंत्रिमंडळाचे प्रमुख हे सीएम साहेब डीसीएम साहेब आहेत या दोघांनी सांगितलेलं आहे लवकर विस्तार होईल त्यामुळं बच्चू कडून लवकर 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 त्यांना त्या संदर्भात गुन्हा दाखल करावा एक वर्षानंतर दीड वर्षानंतर आले ते शिवसैनिकच आहेत कर, ठाकरे सैनिक किंवा ठाकरे गटाचे म्हणा तुम्ही ते शिवसैनिक शिवसैनिक शिवसेनेचे शिवसैनिक शिवसेना नाव आमच्याकडे आहे धनुष्यबान चिन्ह आमच्याकडे आहे आम्ही सगळे शिवसैनिक आहोत पूर्वी जर समजा आम्ही एकत्र असताना जर अशा काही गोष्टी पुण्यामध्ये घडल्या असतील आणि त्याच्या बाबतीतलं खासदार माजी खासदार किरीट सोमाय साहेबांचं सा काय मत असेल तर निश्चितपणानं त्यांच्याशी चर्चा करून त्यातनं योग्य तो मार्ग काढला जाईल सीएम साहेबांना विचारलं तर अधिक बरं होईल माननीय किरीट सोमाया साहेबांशी माननीय किरीट सोमाया साहेबांशी बोलून त्यांचं समाधान होईल असा मार्ग काढला जाईल सरसकट शिवसेनेवरती होणार का, का, का तुमच्या गटातले माननीय तक्रारदार आहेत सोमय्या साहेब त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं समाधान होईल असा मार्ग काढ पाटील आम्ही आता साकडे घालतोय मुख्यमंत्र्यांना बुद्धी द्या कारण ते दोन दिवस जे होते अवकाळी ते शेतकऱ्यासाठी खूप महत्वाचे होते आणि मुख्यमंत्री अयोध्यात गेले होते हो अयोध्येसनं मी त्याचा साक्षीदार आहे पहाटे पावणे तीन वाजता आम्ही आलो अकरा वाजता सी एम साहेबांनी बैठक घेतली आणि बैठक संपून बारा साडेबारा वाजता सी एम साहेब नाशिकच्या दौऱ्यावर गेली ज्या अकरा बारा जिल्ह्यांच्यामध्ये गारपीट झाली त्या सर्व पालकमंत्र्यांना त्याच दिवशी तातडीनं आपल्या जिल्ह्यांमध्ये दौरे करायला सांगितलं आज आमचे सगळे पालकमंत्र्यांचा दौरा पूर्ण झालेला आहे त्यामुळं कुठेही आम्ही दिरंगाई केलेली नाही आजही सी एम साहेबांनी सांगितलं आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये की निकष बाजूला ठेवून या गारपिटीमध्ये अवकाळी पावसामध्ये नुकसान झालेले शेतकऱ्याला आम्ही मदत देऊ आम्ही फील्डवर आहोत जी मंडळी बोलत आहेत ती कुठं आहेत ऑफिसमध्ये बसून बोलत आहेत गेले का फील्डवर आता गारपिटीच्या बाबतीतलं संजय राऊत सुद्धा बोलले पायाला एवढा कण तरी लागला का मातीचा शेतकऱ्याच्या जा बांधाच्या जायचं नाही बांधावर नुकसान बघायचं नाही ऑफिसमध्ये बसून बोलायचं त्यामुळे जे ऑफिसमध्ये बसून बोलतात जे शेतकऱ्याच्या शेतावर बांधावर जात नाहीत त्यांना अशा पद्धतीचं उसना उसाण आणून बोलण्याची आवश्यकता नाही आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत आमचं सरकार आल्यापासून नऊ महिन्यात साडेबारा हजार कोटी रुपये आमच्याकडे आकडेवारी ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस सभागृहामध्ये सी एम डी सी एम साहेबांनी दोघांनी ती आकडेवारी सांगितलेली आहे आम्ही साडेबारा हजार कोटी रुपये शेतकऱ्याला प्रत्यक्ष दिलेले आहेत कालच्या एक महिन्यापूर्वीच्या अवकाळीतले जे एकशे सत्याहत्तर कोटी बाकी होते तेही पैसे काल वितरित केलेले आहेत गेल्या तीन दिवसात जी गारपीट झाली त्याचे पंचनामे डिटेल्स चोवीस तासात करण्याचे आदेश सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सी एम साहेबांनी दिले ती आकडेवारी आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या कॅबिनेटमध्ये सी एम साहेब डी सी एम साहेब त्याचाही निर्णय घेणार आहेत आम्ही काम करणारी माणसं आहोत शेतकऱ्याला मदत करणारी माणसं आहोत संकटात अडचणीत सापडलेले शेतकऱ्याला पुढं आणणार त्याला आधार देणारे आम्ही माणसं आहोत जी लोकं केवळ माध्यमांसमोर बोलतात ऑफिसमध्ये बसून स्टेटमेंट करतात मातीचा कणसुद्धा पायाला ज्यांच्या शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावरचा लागत नाही त्यांना अशा पद्धतीनं आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही अंडर कन्सिडरेशन आहे पब्लिक मध्ये तो ड्राफ्ट आपण टाकला होता त्याचे आता आमच्याकडे रिपोर्ट आलेले आहेत त्याच्यावर आता मी मंत्री म्हणून त्या रिपोर्टचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजूने विचार करतो आहे अजून त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही खबऱ्यांची गोष्ट उघड करायची नसते उघड करायची नसते मी फक्त सांगितलं होतं खबरी यंत्रणा पोलिसां तुम्हाला कळणार नाही आम्ही खबरी नेमलेली कोणालाच कळणार नाही खबरी नेमलेले करणार ना मग फक्त ते जाहीर करायचं नसतं पोलिसांची खबरी माझा प्रश्न आहे पोलिसांचे खबरी कळतात का करणार ना की मी एवढंच सांगतोय करणार गेल्या दहा महिन्या ऐका 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 गेल्या दहा महिन्यामध्ये मी या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध मद्यावरती तस्करीवरती वाहतुकीवरती विक्रीवरती झालेल्या गुन्ह्यांमध्ये साडे दहा टक्क्यांनी गतवर्षीच्या पेक्षा वाढ झालेली आहे ही कशामुळे झाली काही ना काहीतरी आम्ही काम करतोय ना एक मिनट ह्यांचं संपू द्या खब्यांच्या बाबतीत आपल्याला मी सांगतो काही गोष्टी उघड सांगायच्या पोलिसांचं आपल्याला कळतं का खबऱ्याला मानधन दिलं का पैसे आम्ही करू ना आम्ही आमचे अधिकारी कळवतील तुम्हाला केलेली केले आमचे अधिकारी केलेली कारवाई आपल्याला कळवतील असं काही नाही मध्यंतरी मोठ्या दोन तीन कारवाई कोरेगाव पार्कच्या एरियामध्ये झाल्या प्रमाणात कोरेगाव पार्कच्या मध्ये मध्यंतरी झाल्या आता हे बघा राज्य उत्पादन शुल्क विभागाचं मॅनपॉवर हे खूप कमी आहे आत्ता मला एम पी एस सीची मार्फत एकशे चव्वेचाळीस पदं मंजूर होऊन आली आणि जवळपास तेवढीच पदांची यादी म्हणजे प्रतिक्षेत आहे ती पदं भरल्यानंतर जवळपास एक हजार पदं इतर कॅटेगरीमधली भरण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे टाटा कन्सल्टन्सी कंपनीबरोबर आमचा एमओयू झालेला आहे सहा पाच महिने त्यांनी सहा महिने म्हटले आम्ही त्यांना पाच महिन्याचा कालावधी दिला पाच ते सहा महिन्यात आमचा शंभर टक्के क्षमतेने स्टाफ भरला जाईल शंभर टक्के स्टाफ भरल्यानंतर निश्चितपणानं अधिक कारवाई आपल्याला पाहायला मिळतील प्लस आजच गृह विभागाची आणि माझ्या विभागाची मी जॉईंट बैठक मुंबईमध्ये घेतली पोलिसांचे विभाग आणि माझा विभाग एकत्र अशा पद्धतीच्या कारवाया अवैध ज्या ज्या ठिकाणी आहेत पब अवैध असतील पब पबमध्ये अवैध मध्य विक्री होत असेल मद्य तस्करी होत असेल मद्याची वाहतूक होत असेल मद्याची निर्मिती होत असेल त्याच्यावरती माझा विभाग आणि गृह विभाग संयुक्त ऑपरेशन निश्चितपणानं करणार आहेत त्याचा रिव्ह्यू दर दोन महिन्यांनी मंत्री म्हणून मी घेणार आहे आमच्या शहराध्यक्षांशी मी बोलेन त्यांच्याकडे काही इनपुट असेल तर त्यांनी जरूर माझ्याकडे मला शेअर करावं अशा पद्धतीच्या अवैध व्यवसायांवरती निश्चितपणानं कारवाई केली जाईल मद्य सेवन करण्यासाठी मद्य परवाना असणं गरजेचं आहे ज्याच्याकडं बिलो एज आहे अंडर एज आहे आणि तो जर असा आढळून आला तर त्याच्यावरती सुद्धा निश्चितपणानं कारवाई परंतु मॅनपॉवर आमच्याकडे मर्यादित आहे आमच्या लोकांना जेवढं मनुष्यबळ उपलब्ध आहे माझ्या विभागाचं त्या माध्यमातून अशा पद्धतीनं सुद्धा याच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देऊ आणि आवश्यकता लागली तर पोलिसांची मदत घेऊ ओके थँक्यू okay? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका